नमस्कार, गुड इवनिंग, कसे आहात सगळे? आज आपण पुन्हा एकदा एकत्र भेटलो आहे. निमित्त आहे लॉकडाऊनचं आणि 70-70 प्रेझेंट्स लॉकडाऊन गपशपमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपली भेट मी घडून आणणार आहे टेनिस क्रिकेट विश्व, ज्यांनी भिवंडी परिसरातलं गाजवलेलं आहे, असा एक नामांकित खेळाडू भावेश पवार. सर या नावाने देखील त्याला संबोधलं जातं. तर सर भावेश पवार यांच्याशी आपण थोड्याच वेळात इथे जुळणार आहोत. भावेश आज आपल्या बरोबर इथे जुळेल. सर भावेश पवार भरपूर चाहते भावेश आहेत आणि त्याच्याबरोबर आज आपण गप्पा इथे मारू. पण प्रयत्न करतोय भावेशी जोडण्याचा. थोड्याच वेळात भावेश आपल्याबरोबर इथे जुळेल. भावेश पवार हे नाव नेहमीच टेनिस क्रिकेट विश्वामध्ये चर्चेमध्ये राहिलंय आणि भावेशी जुळण्याचा प्रयत्न आपण या माध्यमातून करतोय. आणि हियर वी गो, भावेश पवार हा चेहरा अतिशय हसतमुख चेहरा आपल्या समोर. लॉकडाऊनचा वेळ आहे भावेश आणि 70-70 प्रेझेंट्स लॉकडाऊन गपशप मध्ये सर्वप्रथम तुझं स्वागत आहे. हा वेळ कसा तू व्यतीत करतोय हा माझा पहिला प्रश्न आहे तुला. वेळ बोलायचं झालं तर घरीच असतो, घरी असल्यामुळे मूवी बघतो आणि वर्कआउट करतो किंवा झालेल्या पहिल्या मॅच बघतो. सगळ्यात महत्वाचा उल्लेख तू आता नुकताच केला तो म्हणजे वर्कआउट. टेनिस बॉल क्रिकेटर ज्या वेळेला टेनिस बॉल क्रिकेटच्या दुनियेपासून थोडासा दूर जातो त्यावेळेला वर्कआउट किती महत्वाचा आहे आणि काय सांगशील वर्कआउटच्या बाबतीत? कुठला कुठला वर्कआउट तू सध्या घरी असताना करतोयस? वर्कआउट बोलल तर सूर्यनमस्कार मारतो, बायसेप करतो किंवा सूर्यनमस्कार खूप महत्वाचा असतं एका टेनिस क्रिकेटरसाठी. आणि या सर्व गोष्टी करत असताना मी परत एकदा तुझ्या क्रिकेट च्या संपूर्ण करिअर विषयी जाणून घेईन. सगळ्यात माझ्या माहितीप्रमाणे की तू क्रिकेटची सुरुवात ज्या वेळेला केली सर्वप्रथम अंडरआर्म क्रिकेट तू खेळायचास, त्या आठवणी? आठवणी तर सर, क्रिकेट तर चालू केल्यानंतर पहिले अंडरआर्मच खेळणार आणि त्याच्यानंतर अंडरआर्म खेळताना असं क्रिकेट तर खेळायची खूप इच्छा असायची. क्रिकेट अंडरआर्म खेळून खेळून फोरम चालू केलं. फोरम चालू केल्यामध्ये पहिल्या गावामध्ये मी खेळलो. अंडरआर्मची पहिली टीम तुला आठवते का? अंडरआर्मची टीम सर अशी कोणती नव्हती. अंडरआर्म म्हणजे लोकल अंडरआर्म खेळायचं, म्हणजे असं मॅच बीच नव्हते. मी ओरम डायरेक्ट अंडरआर्म क्रिकेट पासून हळूहळू कुठेतरी टेनिस बॉल क्रिकेट कडे तू वळलास. टेनिस बॉल क्रिकेट मग तू गोरसई संघाकडून सुरू केलंस. गोरसईचं गाव आज महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटच्या नकाशावर तू आणलंस. हा अंडरआर्म क्रिकेट पासून टेनिस बॉल क्रिकेटचा तुझा प्रवास कसा होता? अंडरआर्म बोल सर तर पहिले अंडरआर्म डिफिकल्ट काही नव्हतं, पण ओरम क्रिकेटर मध्ये खूप डिफिकल्ट आहे. सुरुवातीच्या काळात फेकी बॉलिंग चालायची माझ्या माहितीप्रमाणे आणि तू देखील भरपूर जोर जोरात फेकी बॉलिंग करायचास. आणि अशा कुठल्या आठवणी आहेत का तुझ्या फेकी बॉलिंगच्या की तेव्हापासून मी क्रिकेटला सुरुवात केली ऍज अ फेकी बॉलर आणि तिथून स्वतःमध्ये तू बदलाव केला? मला तो वाटते महाराष्ट्रातला असं तू एकमेव असा बॉलर असेल की ज्याच्याकडे दोन प्रकारचे ऍक्शन आहेत. फेकी बॉलिंग मध्ये तुझी ऍक्शन बिलकुल वेगळी आहे आणि ज्या वेळेला तू प्लेन बॉलिंग करतोस, कारण तुझ्यावर आतापर्यंत कुठल्याच क्रिकेटरनी तसा आक्षेप घेतलेला नाहीये, त्यावेळेला प्लेन बॉलिंग ऍक्शन तुझी वेगळी आहे, तर असा एकमेव क्रिकेटर तू माझ्या माहितीप्रमाणे आहेस, हे कसं तुला साध्य होतं? तर फेकी बॉलिंग करायचं स्टार्टिंगला, तेव्हा काहीतरी टुर्नामेंट वाऊंडिंग होती तालुक्याला. यस, फेकी बॉलिंग तर मी तर यंगच होतो तेव्हा त्या टाइमला नॉन प्रोफेशनल टुर्नामेंट व्हायचे. तर मला घेऊन
वावंजा कलोजा. यस म्हणजे अगदी तळोजा, म्हणजे तिथे उस्मानची भेट तुझी नक्की झाली असेल. उस्मानची भेट झाली म्हणजे उस्मानच्या अपोजिटच मॅच होती आमची, ओके आणि मला घेऊन जाणारा शाहिद खान होता पडग्यावरून, ओके आणि मी सूरज आणि दानिश होतो. ओके मॅच आम्ही तर एक होतो, आम्हाला ओपन क्रिकेटचं काय माहितीच नव्हतं. आणि मॅच उस्मान बरोबर होती, तर पूर्ण पब्लिक उस्मान 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 करायची, म्हणजे उस्मानची फुल फॅन फॉलो होती तिथे. आणि मॅच लागली उस्मान सोबत, तर त्या टायमात उस्मान आम्ही कंटिन्यू 3 ओव्हर केल्या, 3 ओव्हरला काहीतरी उस्मानने 3 या 4 रन केलेले. हो म्हणजे त्यावेळेला उस्मानला त्या बॉलिंगच्या जोरावर तू थांबवलं. आणि आणखीन एक किस्सा तुझ्याशी निगडीत आहे, तो जुना तर म्हणता येणार नाही, याच एवढ्याच काही दिवसातला आहे, पावसाळी क्रिकेटचा. ज्या पद्धतीने नुकताच वर्ल्ड कप संपन्न झाला इंग्लंडमध्ये, इंग्लंडचा बॉलर तुला आठवत असेल जोप्रा आर्चर, ज्या बॉलरने एक बाउन्सर टाकला, तो बाउन्सर टाकलेला बॉल थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला, आणि तसाच एक बॉल तू तुझ्या आयुष्यामध्ये टाकलाय, तो मला आठवते, तुला आठवते का? मला आठवतं मी विक्रोलीला टाकलेला बॉल ग्राउंडला, कारण मी उमर 11 मध्ये खेळत होते. आमची मॅच एसपी सँडी बरोबर होती, ओमकार ओके देसाई बरोबर होती. फेकी बॉलिंग टाकायला तर इतकं काय डिफिकल्ट नव्हता, कारण फेकायचे तर होते. म्हणजेच पहिला बॉल मी संदीप आचार्यला टाकला, तर त्याच्या तोंडावर लागला. हो मला भीती वाटली काय बरोबर फेकून कोणाचं लागला आणि इकडलं काय झालं. तर मी दुसरा बॉल टाकला तर मला किपर किती 3 किपर होते. ओके म्हणजे स्टंपच्या मागे 3 किपर लावून तू दुसरा बॉल टाकला हा दुसरा बॉल आणि टाकला, कारण तो बॉल बॉल एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. हा बाहेर गेला. बॉल पाणी भरत होता सर, आणि विकेटवर बॉल पडला खूप तोडत जायचं. मी बॉलिंग फेकायचं तर डेंजरस फेकायचं. माझा कसं सर बॉलिंग फेकायचं झालं ना, तर बॉलचा डॉट करायचं, बॅट्समनच्या अंगावर मारायचं. एका बॉलरकडे सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे अस्त्र. आता जी आठवण आपण सांगितली ही विक्रोळीच्या कन्नमवार नगरच्या ग्राउंडची होती, जिथे तू तो बाउन्सर टाकला आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. एका बॉलरकडे सर्वाधिक महत्वाचं असतं ते म्हणजे त्याच्या बॉलिंग मधलं अस्त्र. असं कुठलं अस्त्र तुझ्याकडे आहे? मी शस्त्राचा उल्लेख करत नाही, अस्त्राचा उल्लेख करतो. असं कुठलं अस्त्र तुझ्याकडे आहे ज्याने मोठमोठ्या बॅट्समनला तू नांगी टाकायला भाग लावला, भाग पाडलाय? यॉर्कर वर चर्चा करत असताना आठवतोय असा कुठला यॉर्कर ज्याने बॅट्समन अक्षरशः खाली पडला आणि त्याचे स्टंप घेऊन तो यॉर्कर तुझा गेला? बोट इथे नाईट टुर्नामेंट झालेली तलोजा बरोबर, आणि उस्मान पटेलला मी बोल्ड केली. हो म्हणजे उस्मान पटेलच तुझा सर्वाधिक महत्वाच्या यॉर्करचा शिकार ठरलाय. अजून या प्रवासामध्ये अनेक घडामोडी तुझ्या बाबतीत घडल्या. सर्वप्रथम तू खुल्या गटामध्ये क्रिकेट खेळण्यासाठी गेला, तर खुल्या गटामध्ये तुला तुझ्या भिवंडी परिसरातून कोणतरी असेल ज्यांनी तुला सर्वप्रथम संधी दिली खुल्या गटामध्ये खेळण्याची, त्यांचं नाव आम्हाला जाणून घ्यायचं आहे. आज मी ग्रामीणच खेळत होतो, 1 वर्ष तर मी ग्रामीणच खेळलो. दुसऱ्या वर्षी त्यांनी मला सांगितलं तर तू खेळ आपण खेळो, कारण मी एकच होतो. मला क्रिकेट जो दाखवला तो अशोक म्हात्रेने दाखवला, आणि अशोक म्हात्रे शेखर मयेकरने ज्यांनी मला ओपन क्रिकेट मध्ये घेऊन गेले. असे कुठले लिजंड खेळाडू आहेत की ज्याला तू आजही आदर्श मानतो? जरी भावेश पवार आज ब्रँड झालाय टेनिस बॉल क्रिकेट विश्वातला, तरी देखील या जुन्या खेळाडूंना बघून मी क्रिकेट शिकलो आणि त्यांच्याकडून तुला इन्स्पिरेशन म्हणजे प्रेरणा मिळाली, असे कुठले खेळाडू आहे तुमच्या भिवंडीचे? भिवंडी वरून बोलला तर विश्वास म्हात्रे आहे, दिनेश नाईक आहे, दीपक मडवे, यांना बघून मी फॉलो केलं. आज या खेळाडूपासून तू इम्प्रेस झाला. त्यानंतर भिवंडी मध्ये दोन प्रकारचं क्रिकेट खेळलं जातं, एक तर तुमचं ग्रामीण क्रिकेट, एक सिटी क्रिकेट, आणि त्यानंतर जर महाराष्ट्र क्रिकेटमध्ये तुला जायचं असेल तर मग प्रोफेशनल म्हणजे खुल्या गटातलं क्रिकेट. तर भिवंडी मधलं ग्रामीण क्रिकेट आणि जे तुमचं सिटी क्रिकेट आहे याच्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना माहिती नक्की तुझ्याकडून आम्हाला अपेक्षित आहे की गोरसई संघात तू ग्रामीण क्रिकेट खेळतो आणि मला वाटतं या संघामध्ये तू सिटी क्रिकेट खेळतो. सर पहिले मी माझ्या गावाला प्राधान्य देतो, कारण गावाने ज्यांना मोठं केलेलं आहे, आणि गावात तर मग माझी टीम आहे धनशील मध्ये, खेळायला पण खूप बरं वाटतं. आणि गावामध्ये तर बोलूच नाही, गावाने पुढे गेलं तर गावामध्ये पहिले खेळायला जाणार. त्यानंतर जर टाइम असलं तर ओपन मध्ये खेळतो. काही पब्लिक बघते तो ओपन नाही खेळायला जात, हे मला टाइम नसतो, माझे इम्पॉर्टंट मॅच असतात मी इकडे भिवंडीमध्ये खेळतो.
एक्झॅक्टली याच प्रश्नावर मी येणार होतो की खुल्या गटामध्ये भावेश पवार थोडासा कमी खुल्या गटातलं क्रिकेट खेळतोय, प्रोफेशनल लेवलचं क्रिकेट थोडासा भावेश पवार कमी खेळतोय, याच्या मागचं कारण काय? सिटी क्रिकेटमध्ये असे काही कॉन्टॅक्ट तुमच्या प्लेअरचे झालेले असतात का की जेणेकरून तुम्हाला सिटी क्रिकेटवर किंवा ग्रामीण क्रिकेटवर जास्त भर द्यायचा असतो, असं काही आहे का भिवंडी क्रिकेटमध्ये? हा सर ते तर आहेच, कारण गाव गाव गावाच्या टीम मध्ये खेळून आणि नंतर आमचा कॉन्ट्रॅक्ट असतो धनेश इलेव्हनला, ते आमचे कॅचर आहेत, ते आम्हाला कॉन्ट्रॅक्ट साइन करतात. ओके, तर धनेश इलेव्हनच्या बाबतीत तू नुकताच उल्लेख केला, धनेश इलेव्हनचा एक वेगळा इतिहास राहिलाय. धनेश इलेव्हन मागच्या 2-3 वर्षामध्ये तर एक रेकॉर्ड ब्रेकर टीम राहिली आहे, स्वतःच रेकॉर्ड बनवतात, स्वतःचेच रेकॉर्ड स्वतः मोडतात. काय म्हणजे 2018-19-19-20 चा जो हंगाम धनेश इलेव्हन क्रिकेट टीमसाठी सिटी क्रिकेटचा भिवंडीचा, किती स्पर्धा तुम्ही जिंकल्यात? या वर्षी तर आम्ही काहीतरी 19 टुर्नामेंट झाल्या, त्यातल्या 15 टुर्नामेंट आम्ही जिंकलो. मागे हात म्हणजे प्लेअर लोक चांगली कामगिरी करतात आणि खूप मेहनत करतात टीम साठी, आणि टीम साठी 100% देतात, आणि गावची मॅच सोडून मग काही प्लेअर असं आहेत का देण्यासाठी खेळतात. आज काही जे फॅन्स आहेत तुझे तुला किंग मेकर म्हणतात, काहींनी तर तुला पदवी दिली आहे सर भावेश पवार. सर हे नाव ज्या वेळेला तुझ्या नावाच्या समोर लागतं त्यावेळेला काय फिलिंग आहे? आणि हे ही जी पदवी तुला नुकतीच भिवंडी क्रिकेटने दिलेली आहे, कुठल्या आयोजकाने दिली आहे किंवा गावाने दिली आहे या बाबतीत आणि त्यांचा उल्लेख या कार्यक्रमाच्या माध्यमातून झालेला मला देखील आवडेल, काय वाटतंय तुला? सर ही पदवी दिली मला दानिश कोद्याने आणि दुसरं समज नाव नाही माहित मला, पण दानिश कोद्याने पदवी दिली. सर ही पदवी जर बोलायचं झालं तर इतकं सोपं नाही, कारण त्याच्या मागे नाव टिकवणं पण गरजेचं आहे, कामगिरी पण तशीच पाहिजे. अगदी बरोबर आहे, कारण सर गॅरी सोबर, सर डॉन ब्रॅडमन, सर विविन रिचर्ड यांनी ज्या पद्धतीने त्यांच्या नावासमोर सर ही पदवी लागली, त्यानंतर क्रिकेट जगत अक्षरशः दणाणून सोडलं. परंतु कुठेतरी सर या पदवीचं दडपण भावेश पवारवर येतं का? कारण सर म्हटल्यानंतर ही पदवी ज्या वेळेला आपल्याला मिळते त्यावेळेला कुठेतरी वाटतं की फॅन्सचा हिरमोड देखील आपल्याकडून होता कामा नये, त्यामुळे तुला परफॉर्मन्स देणं अनिवार्य आहे असं तुला नेहमीच वाटतं का? हा सर मनात तर भीती असतेच, कारण फॅन लोक आपल्याला सर म्हणून बोलत जातात आणि आपण त्यांना निराश करणं, मला कधीतरी असं वाटतो का आपण कधी केलं पाहिजे, त्यामुळे तुझा खुल्या गटातला प्रवास जर पाहिला तर सर्वप्रथम तू उमर इलेव्हन संघाच्या दरम्यान खेळताना दिसला, त्यानंतर विनर स्पोर्ट्स नालासोपारा या टीम मध्ये तू खेळण्यासाठी गेला, तर हा प्रवास खुल्या गटातला तुझा कसा होता? प्रवास तर खूप चांगला होता, कारण उमर इलेव्हन मध्ये जेव्हा गेलो तेव्हा मी खेळायला मला गेसुद्दीन यांनी घेऊन गेला, गेसुद्दीन बिलाल, कारण तेव्हा त्या टायमात 7-8 वर्ष टुर्नामेंट, कारण पहिली मी टुर्नामेंट खेळलो असेल तर उमर इलेव्हन मध्ये खेळलो पडगा इथे आमच्या इथे, तेव्हा भलायकी पॉवर ऑफ कलवलीची काहीतरी टुर्नामेंट व्हायची, त्या टुर्नामेंटला मला बोललेला, कारण गेसू आम्ही एका टीम मध्ये खेळायचो भिवंडीच्या, तर गेसू चांगला बॉलर आहे, लेफ्ट आर्म आहे चांगला, मी तेव्हा त्या उमर खेळलेलो. एका मुलाखतीमध्ये टेनिस बॉल क्रिकेट विश्वातला सध्याचा धुरंधर ज्याच्याकडे भरपूर लोकांचं लक्ष असतं असा कृष्णा लक्ष्मण सातपुते याने तुझ्या नावाचा उल्लेख केला, त्याचं मत असं होतं की आतापर्यंत टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये एक बॉलर ज्याला फेस करणं मला तरी थोडंसं डिफिकल्ट जातं त्याचं नाव आहे भावेश पवार. एका मोठ्या खेळाडूकडून अशा पद्धतीचं कौतुक झाल्यानंतर तुला कसं वाटलं? फिलिंग तर चांगलीच वाटली जरा, त्या टायमाला जेव्हा फेकी बॉलिंग होती पण तेव्हा जरा असं वाटलं का फेकायचं बॉलिंग, पण कोणी पण बॅट्समन आला तरी मला काय असं वाटत नव्हतं, म्हणजे आता पहिले कृष्णा सातपुते मारत नव्हता पण आता मारू शकतो. म्हणजे हे चॅलेंज तू स्वीकारतोय की जरी कृष्णा सातपुते मध्ये आता थोडासा बदल झाला, असं म्हणतात भावेश की वयानुरूप प्रत्येक खेळाडूमध्ये थोडासा बदल होतो, वय खूप महत्वाचं असतं टेनिस क्रिकेटरसाठी, जसजसं वय वाढत जातं त्यावेळेला बॅट पॅच येत जातात, असे बॅट पॅच तुझ्या देखील जीवनात आले असतील किंवा क्रिकेट लाईफ मध्ये आले असतील, असा कुठला क्षण जो तुला आठवतोय की या बॅट पॅच मधून जात असताना थोडस कठीण गेलं गोरसाई टीम साठी आणि खास करून तुझ्यासाठी, असं कुठलं साल? बॅट पॅच तर या वर्षीच होता मला तरी असं वाटतंय, कारण माझ्या गावची टीम एक होती तेव्हा जरा थोडा बॅट पॅच, म्हणजे माझ्या गावचे दोन टीम झाले होता, यंग पोरांना घेऊन गेलो होतो मी, कारण माझी 6 पोरं अशी होती यंग पोरं का त्यांना बॉल पकडायची माहित नव्हती, त्या पोरांना घेऊन मी आज पूर्ण रायगड पण जिंकला,
भिवंडी जिंकला, ठाणा जिंकला. एक्झॅक्ट एक्झॅक्ट याच प्रश्नावर मी येणार होतो की या वर्षी 2020 वर्ष 2019-20 क्रिकेटचा हंगाम आणि या वर्षी जवळपास 29 लाख व त्यापेक्षा जास्त पारितोषिक तुम्ही जिंकलेले आहेत रायगड ठाणे भिवंडी क्रिकेटमध्ये. रायगडमध्ये सध्या तुमच्या टीमची दहशत चांगली आहे, खूप चांगलं क्रिकेट तुम्ही खेळलेला आहात तिथे. आणि याच वर्षी मला वाटते तुला तुझ्या स्वप्नातली कार, पहिली कार मिळाली, त्या बाबतीत तू काय म्हणशील? स्वर्गीय हिंदुर्दे सम्राट चषक जी जोवेलीची स्पर्धा होते मंगेश धुळे यांची, त्या स्पर्धेमध्ये पहिली कार तुझ्या आयुष्यातली तुला मिळाली, काय म्हणशील? सर बोलायचं झालं तर स्वप्न तर माझं कधी नव्हतं का मला कार भेटेल. माझ्या गाववाल्यांचा भरपूर स्वप्न होता का तुला तुला चांगला क्रिकेट खेळतो, तुला गाडी फोर व्हीलर भेटावा हे ते. तर मी कधी क्रिकेट कार घेण्यासाठी खेळलोच नव्हतो. आणि काहीतरी आम्ही फायनल मॅच चालू होती आणि दोघेही आम्ही रेस मध्ये होतो, म्हणजे मोनील पटेल एक होता त्याचे काहीतरी 50 धाव होते आणि माझे, कारण मी माझ्या गाववाल्यांना मी पहिलेच बोललेलो का म्हणजे मी रन करो या ना करो पण टफ मॅच असेल तर मी याला आउट करणार, याचा बोलून बोल्डच करणार, मी बोलून बोल्ड केलेला त्याचा. आणि बोलून तू बोल्ड केलेला, पण मला वाटतंय ज्या वेळेला तू त्याची विकेट घेतली त्यावेळेला सेलिब्रेशन करत असताना तू गाडीकडे मला वाटतंय बोर्ड दाखवलं होतं, हे मला असं आठवतंय की एखाद्या व्हिडिओ मध्ये मी पाहिलंय असं काही चित्र आहे. किती गाडी दाखवलं बोर्ड दाखवलं होतं कारण त्यांना मी बोलून विकेट घेतली मी याचा बोल्ड. ओके, की ही गाडी मात्र त्यानंतर माझीच आहे हे एक सेलिब्रेशनचा भाग होतो. सेलिब्रेशन साठी भावेश पवार नेहमीच जाणला जातो. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक, थोडस मी मागे नेईन तुला. गुजरात विरुद्ध ती मॅच तुला आठवत असेल ज्या मॅच मध्ये तू 6 विकेट अक्षरशः घेतल्या आणि आपल्या टीमला जिंकून दिलं, मॅन ऑफ द सिरीज त्या वर्षी तू स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचा खुल्या गटातून राहिला होता, काय म्हणशील त्या आठवणीच्या बाबतीत? सर म्हणायचं झालं तर गुजरात बरोबर आमची मॅच झाली होती आणि मी विनर स्पॉट मध्ये खेळलो होतो आणि विनर स्पॉट विचारायचं शाहिद शेखचं, सुमितचं, जयेश पाटील त्यांचा भरपूर सपोर्ट होता कारण प्लेन बॉलिंग मी त्या टायमाला शिकलेलो म्हणजे नवीन नवीन, कारण इतकं काय या नव्हतं का नॉलेज नव्हतं काही हे करायचं काही. मला बोलत होते तुला बॉलिंग करायचे 2 ओव्हर टाकायच्या, मी टाकल्या कारण गुजरात बरोबर मॅच होती, पूर्ण पॅक टीम होती गुजरात साईड बोललो तर पूर्ण पॅक करून देतात ते. आणि मी काहीतरी 2 ओव्हर मध्ये 3 रन देऊन 6 विकेट घेतील त्यांचे आणि त्या टुर्नामेंटला माझ्या लोकांना फिल्डर लोकांना सिरीज भेटतात पण बॅट्समन ओव्हर भेटतात किंवा ऑलराऊंडर, मी बॉलिंगवर सिरीज घेतलेली. म्हणजे स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाची ऍज अ बॉलर म्हणून सिरीज घेणारा तू खेळाडू त्या वर्षी ठरला होतास, त्या वर्षी ठरलेलो. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे भिवंडीचं क्रिकेट, भिवंडीचं क्रिकेट एक वलय निर्माण झालं होतं, ते नाव होतं जयेश पाटील. आणि जयेश पाटीलच्या भोवती अवतीभोवती भिवंडीचं क्रिकेट सातत्याने फिरत होतं. त्या अगोदर सुरेश पारधी आय थिंक जे खुल्या गटामध्ये देखील खेळताना मी पाहिलेत, माझे इथले स्वर्गीय संजय पाटील अंकल स्मृती चषकाची बाईक त्यांनी जिंकली होती एक वर्ष, असे अनेक खेळाडू आहेत. तर त्या भिवंडीच्या क्रिकेट बाबतीत आणि त्यांच्या बाबतीत तू काय म्हणशील? त्यांच्या बाबतीत तर बोलायचं की कमीच आहे कारण भिवंडीचं नाव भरपूर वरते घेऊन गेलेले त्या पहिले, कारण त्याच्यामध्ये सुरेश पारधी असेल, जयेश पाटील असेल, राजू बोकर असेल, कारण त्या टायमाला कुठला जॉईन झाली आणि त्यांच्या बरोबर मी आता खेळतो म्हणजे मला पण असं वाटतं का लेजंड प्लेयरांची जोडीला खेळतो कारण भरपूर सपोर्ट मिळतो त्यांचा पण मला. जयेश पाटीलने तर भिवंडीचं नाव जयेश पाटीलनेच केलं. अगदी बरोबर आहे, जयेश पाटील देखील आपल्या या 70-70 लॉकडाऊन स्पेशल गपशप मध्ये काही दिवसामध्ये जुळणार आहे. त्याच्याबरोबर देखील अशाच मजेशीर गप्पा आम्ही मारणार आहोत. परंतु तुझ्या आवडणाऱ्या टेनिस बॉल क्रिकेट मधल्या अशा कुठल्या स्पर्धा आहेत की ज्या स्पर्धा खेळायला भावेश पवार नेहमीच तयार असतो आणि त्या स्पर्धा खेळायला भावेश पवारला खूप आवडतात? पहिलं तर बोललं सुप्रीमो चषक, दुसरं बोललं रत्नबुवा, तिसरे बोललं तर शक्ती चषक आणि भिवंडी मध्ये बोलला तर बाली ट्रॉफी. बाली ट्रॉफीच्या बाबतीत मला तुझ्याशी जाणून घ्यायचंय, बाली ट्रॉफी मध्ये एखाद्या मॅन ऑफ द मॅच ला किती पारितोषिक मिळू शकतात, किती पारितोषिक असतात एका मॅन ऑफ द मॅच च्या पुरस्कारासाठी? 25-30 असतात सर. मला वाटतं सर्वाधिक जास्त पारितोषिक देणारी स्पर्धा ती आहे एका मॅन ऑफ द मॅच. हॅट्रिकला पण 15,000 रुपये असतात, कोणती पण हॅट्रिक केली तरी 15,000 रुपये असतात. म्हणजे इतक्या ह्या इतक्या मोठ्या टुर्नामेंटला कोण ठेवू शकत नाही 15,000 रुपये. एक्झॅक्ट. आणखीन एका अल्ताफ बाली यांचं कौतुक तू करतोयस, आणखीन एका स्पर्धेकडे मी तुला घेऊन जाईन, सुकेश डाकी आणि निलेश पाटील यांची ती स्पर्धा.
जी भिवंडी मध्ये सध्या एकदम नावाजलेली स्पर्धा आहे. बाईक साठी ही स्पर्धा जाणली जाते. मागच्या वर्षी तुम्ही ती स्पर्धा जिंकलेला आहात. मागच्या वर्षी कुठेतरी तुझी टीम बॅट बॅच मध्ये थोडीशी होती, काही स्पर्धा तुमचा संघ हारत होता, परंतु ऐन मोक्याच्या वेळी तुम्ही त्या स्पर्धेमध्ये कमबॅक केलं आणि त्या 11 बाईक जिंकल्या. जवळपास 80 संघ त्या स्पर्धेमध्ये खेळत होते, 880 खेळाडू त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळले आणि त्यापैकी तू मॅन ऑफ द सिरीज ही पटकावली. तो एक्सपिरियन्स कसा होता आणि कसं वाटलं त्यावेळेला ती स्पर्धा जिंकण्याचा विक्रम तुमच्या टीमने केल्यावर? विक्रम तर केलाच, म्हणजे पहिली टुर्नामेंट भिवंडीमध्ये झाली होती, पण 11 बाईकची आणि महाराष्ट्रामध्ये, भिवंडीमध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये जर कोणी ठेवलं नाही ती सिरीज भेटली. कारण आमची टीम ज्या संघटात जायचे त्या संघटात मी जायचो, कारण मला जशी मॅच मी खेळाय, कारण मी गाडी बघून नव्हतो खेळला, माझी मॅच मला जिंकवायची होते. कारण फर्स्ट टाइम ती टुर्नामेंट झालेली 11 बाईकची, ती जिंकणं आम्हाला भरपूर इम्पॉर्टंट होतं. सेलिब्रेशन तर सर फायनल नंतर खूप डेंजरस झालेलं सर, मी तर मग बाईक वर तुम्ही पूर्ण भिवंडी फिरत होते की कशा पद्धतीचं ते सेलिब्रेशन होतं तुमचं? नाही बाईक वर तर ग्राउंड वर फिरवलं, डायरेक्ट घरी गेलो. घरी गेल्यानंतर बॉस बँड लावलेला, घरी गेल्यावर आगरी आगरी कोळ्यांची शान असते नेहमीच. आगरी कोळी समाज म्हटल्यानंतर आई एकविरीच्या गाण्यांवर बेदून दवून आपण नाचतो आणि ती स्पर्धा जिंकल्यानंतर संपूर्ण गावभरामध्ये तुम्ही जल्लोष साजरा केला. अक्षरशः ढोल ताशांच्या गजरात ब्रास बँडवर नाचून तुम्ही ते सेलिब्रेशन केलं. त्या आठवणी आल्यानंतर आजही वाटतं की अशी स्पर्धा पुन्हा एकदा आपण जिंकावी, परंतु यावर्षी तुम्हाला त्या स्पर्धेमध्ये अपयश आलं. हा सर, तर वाटत तर होता या वर्षी पण जिंकू, कारण यंग पोरा घेऊन गेलो होतो, इतका असा कॉन्फिडन्स नव्हता काही जिंकणारच आम्ही. कारण 6 ओव्हरची मॅच होती, कारण आमच्यामध्ये बॅट्समन पण कमी होते आणि बॉलर 2 बॉलर शॉर्ट होते, त्याच्यामुळे मी कोरोना इतक्या बोलून कॉन्फिडन्स मध्ये बोललो नव्हतो का आपण जिंकूच. कारण एक बॉलर माझ्या सोबती कोणी पण असता तरी चांगला बॉलर तरी मी ती टुर्नामेंट जिंकली असती, पण काय क्रिकेट आहे, क्रिकेट मध्ये काही बोलू शकत नाही. मला अजूनही आठवते तू एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की थोडंसं मागे जर आम्ही गेलो गोरसईचं क्रिकेट ग्रामीण क्रिकेटमध्ये खेळत असताना दिवा स्पोर्ट्स दिवा हा संघ कुठेतरी कठीण वाटायचा. आता तो संघ तुम्हाला कठीण जातो का आणि वाटतो का? 2 वर्ष अगोदर वाटायचा, आता असं सर कोणती टीम नाही का ते आम्हाला कठीण जाऊ शकतो, कारण क्रिकेट आता कुणाला घाबरून नाही खेळायचं, क्रिकेट आता जिद्दीने खेळायचं. येस, जिद्दीने क्रिकेट खेळतो भावेश पवार. आणि यावर्षी मला वाटते ती जी खासदार स्पर्धा झाली, खासदार ट्रॉफी ही जी स्पर्धा झाली अंजूरमध्ये, ती स्पर्धा दिवा स्पोर्ट्स दिवा या टीमने जिंकली आणि त्यामध्ये एक खेळाडू आहे प्रथमेश म्हात्रे जो पेशाने वकील आहे, ऍडव्होकेट आहे, त्याच्या बाबतीत तू काय म्हणशील, काय खेळला यावर्षी तो? खूप चांगला प्लेअर आहे सर आणि एकदम शांत प्लेअर आहे, कारण टीम तर मी त्याची मॅच बघितलं, 4 मॅच त्यांनी 1 साइड जिंकून दिलेल्या आणि मला त्याचा टीमचा प्लेअर माझ्या टीम मध्ये खेळतो ना विकी म्हात्रे, तो मला बोलला अरे प्रथमेशने काय बॅटिंग केली, हा बोलला सॉलिड बॅटिंग केली, कारण त्याच्यामध्ये हाय क्षमता त्याने केली. ठाणे विरुद्ध रायगड अशा ज्या अनेक मॅच होतात ज्या वेळेला तू ठाणे टीमचं प्रतिनिधित्व करतो, अनेक स्पर्धांमध्ये तू खेळतो, तर काय संदेश देशील? कारण रायगड जिल्हा आणि ठाणे जिल्हा हे क्रिकेटच्या बाबतीत अगदी घनिष्ठ संबंध असलेले जिल्हे आहेत. दोन्ही बाजूने वार पलटवार नेहमीच क्रिकेटच्या दुनियेमध्ये आपण पाहतो, परंतु जे फॅन्स कधी कधी काही अतिउत्साही फॅन असतात त्यांच्यामुळे कुठेतरी क्रिकेटला काळीमा फासला जातो, त्या फॅन्सला तू काय म्हणशील की ठाणे विरुद्ध रायगड हे मैत्रीपूर्ण संबंध आपल्याला जपता येतील? ठाण्याविरुद्ध रायगड मॅच असते ना सर, तर आम्ही तर मी तर माझ्या भावांसारखाच खेळतो, कारण रायगडचे पण माझे जे प्लेअर आहेत ते पण माझ्या भावासारखे आहेत. कारण अगदी बरोबर, पब्लिक मध्ये पब्लिकला काय बोलू शकत नाही, पब्लिक कोण काय बोलणार त्याच्यावर लक्ष न द्यायचं, पण फॅन्स लोकांना फ्रेंडशिप पाहिजे. खूप महत्वाचा संदेश भावेश देतोय की ठाणे विरुद्ध रायगड ही जी मॅच होते या स्पर्धांमध्ये मॅच ठेवल्या जातात, या स्पर्धा फ्रेंडशिप म्हणजेच मैत्रीपूर्ण लढतीच्या माध्यमातून खेळवल्या जातात. आणखीन थोडस अजून तुला मी मागे नेतो. मला आठवतंय सुप्रीमो ट्रॉफी मध्ये प्रेम 11 नागपूरचा संघ, एक परिस्थिती अशी होती तुझ्या टीमची की भरपूर बिकट परिस्थितीतून तुझा संघ जात होता आणि त्यावेळेला भावेश पवार ग्राउंड मध्ये गेला आणि त्याच्या बॅट मधून अक्षरशः रन बरसले, ती इनिंग तुला आज देखील आठवते का सुप्रीमो ट्रॉफी? आणि तुम्ही मला वाटते फायनल जिंकली
त्यानंतर खडतर प्रवासानंतर. सर चांगलं तर वाटणारच, कारण नंबर वन टुर्नामेंट व्हायची सुप्रीमो बोलला तर, आणि आम्ही फर्स्ट मॅच खेळत होतो प्रेम इलेव्हन नागपूर बरोबर. मी विनर स्पॉटला होतो, विनर होतो कारण आमच्या काहीतरी 34/5-6 विकेट गेलेल्या. आता मी टीम मध्ये बॉलर म्हणून खेळायचो, कारण बट्टी भाईनी माझा विश्वास दाखवला होता बॅटिंगला. तर परिस्थिती खराब होती त्या टायमात, तर त्या टायमात मी जाऊन 3-6 आणि 2 15 मारून काहीतरी मी 75 रनवर पोहोचवलेला सेफ टोटल. त्या टायमात म्हणजे बॉलिंग अटॅक तर आमचा खूप चांगलाच होता, नाजीम गुल्ली होता, अफजल सिंग, भरत लवार होता, राजीव बाबा होता, बॉलिंग अटॅक खूप जयेश पाटील सांगतात आम्हाला पूर्ण मॅच वन साइड. मी सिमी फायनल नाही खेळलो, भिवंडीची मॅच होती म्हणून नाही खेळलो. जयेश पाटील पोहोचलेला मॅचला मी मॅच खेळ. यस, जयेश पाटील सांगतात लाईव्ह चॅट मध्ये की 2016 ते वर्ष होतं आणि 2016 मध्ये तुमच्या टीमने ती धमाल केली होती. आणि खूप चांगली माहिती आमच्यापर्यंत जयेश पाटील देखील पोहोचवतोय, त्यांच्या देखील अशाच काही घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. परंतु भिवंडीचं क्रिकेट यंग टॅलेंट भोवती सध्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अनेक यंग टॅलेंट भिवंडी क्रिकेटमधून येत आहेत, तर या यंग टॅलेंटच्या बाबतीत तू काय म्हणशील? कारण मी पाहिलेले अनेक खेळाडू आहेत भिवंडीमध्ये. हिमांशु जो अलिमघरचा खेळाडू आहे, खूप चांगल्या पद्धतीने तो बॉलिंग करतोय. विवेक शेलारचा उल्लेख आपण करू शकतो, ज्या पद्धतीने खालिंग पडगा एक छोट्याशा गावातून त्याने आज टेनिस बॉल क्रिकेट विश्व गाजवलंय. असे जे यंग टॅलेंट आहेत, तुझ्या देखील माहितीचे अनेक खेळाडू आहेत, त्यांच्या बाबतीत तू काय म्हणशील? तर मी आधीच बोललेलो, कारण यंग टॅलेंट बोललो ना, तर भिवंडीमध्ये इतके यंग टॅलेंटेड आहेत ना प्लेअर, खूप चांगलं असं करतात. कारण त्याच्यात बोलला तर हिमांशु पाटील आहे, किरण पाटील आहे, राहिल शेलार आहे, प्रतीक पाटील आहे, प्रितेश पाटील आहे, मयूर केने आहे, यांच्यामध्ये भरपूर टॅलेंट आहे. हे म्हणजे बोलला तर 3 वर्षानंतर ओपन क्रिकेटला पण हे येऊ शकतात. पवन केने आहे. अगदी बरोबर आहे. ग्रामीण क्रिकेट मधला तुझा एक फेवरेट खेळाडू कुठला आहे? आता थोडस रॅपिड क्वेश्चन तुमच्यापर्यंत मी पोहोचवतोय, अगदी 10 सेकंदामध्ये तुला उत्तर द्यायचे आहेत, ऑप्शन नाहीयेत. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट मधला तुझा फेवरेट खेळाडू? जयेश पाटील. त्याचबरोबर यंग खेळाडू जो ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा तुला खूप आवडतो? आपला हिमांशु पाटील. हिमांशु पाटील. त्यानंतर इंटरनॅशनल क्रिकेट, इंटरनॅशनल क्रिकेट मध्ये तुझा आवडता प्लेअर? रवींद्र जडेजा. का त्याला सर हे नाव मिळाले म्हणून की तू देखील डावखुरा आहेस म्हणून? सर डावखुरा आहे त्या म्हणून नाही, सर मी त्याची फिल्डिंग बघून मी त्याला फॉलो करतो सर, कारण थ्रो बघितला फिल्डिंग मध्ये डेंजर असतो, त्याला बघून मी फॉलो करतो. अगदी बरोबर आहे. जडेजा सर, रवींद्र जडेजा असं देखील त्यांना म्हटलं जातं, कारण आई जग सोडून गेल्यानंतर वडील वॉचमॅन म्हणून कार्य करत असताना अतिशय हलाकीच्या परिस्थितीमध्ये जडेजाने जीवन व्यतीत केलं आणि आज भारतीय टीम मध्ये जागा बनवणं किती कठीण आहे तरी देखील अशा परिस्थितीमध्ये जडेजा सध्या खेळताना दिसतोय आणि त्याच्या फिल्डिंगचा तू भरपूर चाहता आहेस. तर हे सर्व ग्रामीण आणि टेनिस बॉल क्रिकेटची माहिती तर आपण घेतली, इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये तू रवींद्र जडेजाला फॉलो करतो, परंतु हे सर्व करत असताना टेनिस बॉल क्रिकेट खेळत असताना असं म्हटलं जातं की फ्युचर प्लॅनिंग देखील आपण करायला पाहिजे कुठल्या तरी गोष्टीची, कारण खूप महत्वाचं असतं टेनिस बॉल क्रिकेटरसाठी फ्युचर प्लॅनिंग करणं. तर तू जे टेनिस बॉल क्रिकेट खेळतात त्यांना काय संदेश देशील की क्रिकेट खेळाबरोबर आणखीन काय करणं खूप महत्वाचं आहे जेणेकरून आपल्या घरच्यांना त्याचा थोडासा सपोर्ट होईल? क्रिकेट खेळण्याच्या अगदी कोणातरी पहिला असं वाटतं, पहिलं तर मी शिक्षण घ्या आणि शिक्षणानंतर क्रिकेट खेळा जर तुम्हाला टाइम भेटला तर. शिक्षण आहे ना तर खूप इम्पॉर्टंट. त्यातल्या त्याच भावेश मला वाटतं आज व्हिवरची संख्या भरपूर वाढली आहे, जवळपास 880 प्रेक्षक आपल्या बरोबर जुळलेले आहेत आणि इंस्टाग्रामच्या या म्हणजे माझ्या या 3 ते 4 प्रोग्रामच्या हिस्ट्री मधली सर्वाधिक मोठी संख्या प्रेक्षकांची आहे. यावरून मला असं स्पष्ट होते की सर्वाधिक जास्त फॅन आणि फॉलोअर सध्या तुझे आहेत, तर त्या सर्वांचं आम्ही स्वागत करतो. आणि सर्वाधिक महत्वाचं असतं पुरस्कर्ते, पुरस्कर्त्यांची भूमिका एका खेळाडूच्या मागे भरपूर महत्वाची असते. दिनेश इलेवन कुकसेमध्ये खेळत असताना किंवा गोरसे गावासाठी खेळत असताना असे पुरस्कर्ते अनेक तुला लाभले, त्यांची नावं की ज्यांनी तुला वेळोवेळी मदत केली खरतळ परिस्थितीपासून तर आजचा जो भावेश पवार संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला दिसतोय इथपर्यंत भावेश पवारच्या प्रवासामध्ये पुरस्कर्त्यांचं काय योगदान होतं आणि असे कोणकोणते पुरस्कर्ते तुला लाभले जेणेकरून आज भावेश पवार सर्वांना दिसतोय?
पहिले तर मम्मी पप्पांचं हे करू शकतो, कारण त्यांच्यामुळे तर मी क्रिकेट खेळतो, कारण ते मला कधी बोलत नाही का तू कुठे जाऊ नको खेळायला का काय, कधी असं विचारत नाही तू कुठे चालला मॅचला, तुला जे करायचं आहे ते तू करू शकतो, कारण तुला नाव कमवायचं आहे ते उद्देशाने मला पाठवतात. आणि दुसरं बोलत तर मम्मी पप्पा तर भरपूर सपोर्ट करतात, आणि माझे झाले जे पॅकर आहेत ना ते मला भरपूर सपोर्ट करतात. प्रत्येक वेळेला धनेश इलेवन हे नाव आपल्या समोर येतं, ज्या वेळेला तू किंवा जयेश पाटील हे जे खेळाडू येतात, तर मला त्यांचं नाव जाणून घ्यायचंय जे धनेश इलेवन टीमचे संघमालक आहेत आणि पुरस्कर्ते आहेत. आहेत पांडुरंग धर्मा पाटील, ते टीमचे ओनर आहेत, ते मलाच नाही माझ्या टीम मध्ये जे 12 पोरं असतात ना त्यांना भरपूर सपोर्ट करतात, काही गरज लागली कधी एका पायावर उभे राहतात. आता भरपूर असे फॅन्स आपल्या बरोबर जुळलेले आहेत. प्रश्न उत्तराचा तास हा असा सुरू राहील, कारण लॉकडाऊन स्पेशल आहे. 70-70 प्रेझेंट्स लॉकडाऊन गपशप आपण करतोय. एक वेगळा कन्सेप्ट आपण याच्या माध्यमातून घेऊन आलो, कारण लॉकडाऊन मध्ये सर्वजण घरी बसून बोर होत होते आणि अशा परिस्थितीमध्ये सर्वात पहिली जी मुलाखत आहे ती मी माझ्या पेजवरून समीर सोमणेची घेतली, त्यानंतर रेश्मा मयेकर, त्यानंतर उमर खान आणि आता तू. तर कसं वाटलं तुला आमच्याशी चर्चा करत असताना? सर खूप बरं वाटतं याच्यामध्ये, कसं माहित आहे का फॅन फॉलो ना पण मेसेज जातो आपला, आपण आता लॉकडाऊन मध्ये नाही खेळत, आणि तुमच्याशी ते बोलायचं झालं तर खूप बरं वाटलं मला, कारण तुम्ही तुमच्याशी चर्चा करणं मला असं वाटलं, सरांशी बोलणं थोडा डिफिकल्ट खूप चांगलं. आता काही फॅन्सचे प्रश्न आपण घेऊयात. दुर्वेश विचारतात, कुणाल सर खार्डी चषकाबद्दल तुमचं मत काय? खार्डी चषक खूप चांगली स्पर्धा आहे, परंतु काही प्रश्न भावेश साठी जर आले तर मी नक्कीच तुमचं स्वागत करेन. मी मगाशी मला वाटते पांडू धर्मा पाटील यांचं नाव घेतलं, त्यांना तर विजय माल्याची उपमा काही फॅन्सनी दिलेली आहे, त्यांच्या बाबतीत तुम्ही काय म्हणाल की एवढं दिलदार असं व्यक्तिमत्व आहे पांडू शेठ पाटील तुमच्यासाठी? भरपूर सर, कारण कधी कोणत्या गोष्टीला नाही नाही बोलत, कधी काय प्रॉब्लेम आला कोणाला काय झाला तर त्या गोष्टीचा त्याच्या मनावर उभा. लॉकडाऊन मध्ये सध्या आपण अशा चर्चा सुरू ठेवलेल्या आहेत, जे प्रेक्षक आपल्याशी जुळलेले आहेत त्यांचं आपण स्वागत करूया. आणि आता जे संकट संपूर्ण भारतावर आहे, संपूर्ण भारतावर नाही तर संपूर्ण जगावर आहे, अशा परिस्थितीमध्ये सरकार देखील आपल्याला सांगते, पोलीस बांधव आपल्याला सांगतात, डॉक्टर सांगतात, नर्सेस सांगतात, या सर्वांचं काही आपले जे प्रेक्षक आहेत किंवा आपले पाठीराखे आहेत किंवा आपल्या बरोबरीचे मित्र आहेत हे काही अंशी ऐकतात देखील आणि काही परिस्थिती मध्ये हे मात्र बाहेर देखील पडताना दिसतात. अशा परिस्थितीमध्ये या कोरोना नामक भयंकर रोग आपल्या संपूर्ण जगावर याचं सावट आहे, अशा परिस्थितीमध्ये तू आपल्या फॅन्सला काय संदेश देशील भावेश? लोकांना एकच बोलेन का घराच्या बाहेर जाऊ नका, हा रुग्ण आहे डेंजरस आहे सर, कारण कोणाला स्पर्श झाला तर भरपूर लोकांना होऊ शकतो, त्याच्यामुळे शिस्तीचं पालन करणं गरजेचं आहे. आज भरपूर मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये आढळलेले आहेत. भारताचा महाराष्ट्र सध्या रेड झोन झालेला आहे, कारण सर्वाधिक जास्त पेशंट हे महाराष्ट्रामध्ये मिळालेले आहेत. त्यामुळे सर्वांना आपण या शोच्या माध्यमातून भावेश विनंती करूया की घरातून कृपया कोणी बाहेर निघू नका, कारण खूप महत्वाचं आहे. कारण जगासाठी तुम्ही जरी एक साधं व्यक्तिमत्व असला तरी देखील कुटुंबासाठी यानंतरच्या काळामध्ये कुटुंब प्रमुखाची जबाबदारी तुमच्यावर येऊ शकते. तर तू काय म्हणशील भावेश? बोलायला झालं तर घराच्या बाहेर तर निघायला नाहीच पाहिजे, कारण घरच्यांचा पण प्रॉब्लेम मध्ये येऊ शकतात काही तुमच्या मुले, म्हणून आपण जर व्यवस्थित पाळली तर घरच्यांना पण नाही प्रॉब्लेम होऊ शकत किंवा घरचे पण व्यवस्थित राहू शकतात याच्यामध्ये. काही रायगड मधून प्रश्न तुझ्यासाठी येत आहेत की रायगड क्रिकेट यंदाच्या सीझन मध्ये तुम्ही अक्षरशः गाजवलं, तर रायगड क्रिकेट मधला असा कुठला आवडता खेळाडू तुझा आहे का की हा खेळाडू भावेशला खूप आवडतो रायगड क्रिकेट मधला? माझे दोन खेळाडू आहेत ते पण दोन्ही पण माझ्या फेवरेट टीमचेच आहेत, जय हनुमान जितेकर आणि विश्वजीत. म्हणजे विश्वजीत म्हात्रे आणि विशाल जितेकर हे दोन खेळाडू तुला आवडतात, आणि त्यांचा देखील खूप चांगला इतिहास राहिला. त्यांनी देखील भरपूर स्पर्धा मागील हंगामामध्ये क्रिकेटच्या गाजवल्या, 17-18 आय थिंक, आणि त्यानंतर या वर्षी त्यांनी रतनबुवा स्मृती चषकामधली फायनल देखील जिंकली, आणि त्यामुळे ती टीम आणि ते खेळाडू तुझ्या आवडीचे आहेत. असेच काही प्रश्न सध्या येतात, ज्या वेळेला एखादी स्पर्धा
तुमचा संघ जिंकतो, त्यावेळेला भावेश पवार आणि त्याची टीम कशा पद्धतीने ती स्पर्धा जिंकण्याचं सेलिब्रेशन करतात? सेलिब्रेशन तर या वर्षी तर बोलला तर सॉन्ग पण नाही आलेला माझा माझ्या सोबत, कारण फायनल जिंकल्यावर पब्लिक फरमाइश असायची का भावेश पवारचा सॉन्ग झाला पाहिजे, सॉन्ग डीजे वाले लावल्यावर खूप नाचायचे. म्हणजे स्वतःच्या नावाचं एक गाणं आहे तुमच्या भिवंडी क्रिकेट मध्ये आणि त्याच्यावर तुम्ही बेधुंद होऊन नाचता ज्यावेळेला तुम्ही जिंकता. आणखीन एका फॅनचा प्रश्न येतोय की या वर्षी म्हणजे आतापर्यंत भावेश पवारच्या नावावर किती बाईक्स आहेत, किती बाईक जिंकलेल्या आहेत भावेश पवारने त्याच्या कारकिर्दीमध्ये? माझ्या लाईफ मध्ये मी 4 बाईक जिंकलेल्या आहेत आणि 1 फोर व्हीलर जिंकलेली. भैरू पाटीलने हा प्रश्न तुमच्यासाठी केला होता की आतापर्यंत त्या प्रश्नाचं उत्तर दिले भावेशने की त्याने जवळपास 4 बाईक जिंकलेल्या आहेत आणि एक स्वप्नातली कार जी त्याला हिंदू हृदय सम्राट चषक झोविली मध्ये मिळाली. अशा चर्चा आपण या लॉकडाऊन स्पेशल गपशप या कार्यक्रमामध्ये मारणार आहोत. उद्या आपल्या बरोबर टेनिस बॉल क्रिकेट विश्वातला गब्बर जुळणार आहे. त्याचं नाव गब्बर जरी असलं तरी तो यंदाच्या लॉकडाऊन मध्ये भरपूर मेहनत त्याच्या शरीर यष्टीसाठी करतोय असा आंबिवली कल्याणचा शाहिद शेख उद्या आपल्याबरोबर जुळणार आहे. आज आपण भरपूर दिलखुलास गप्पा भावेश पवार याच्याशी मारल्या, त्याच्या संपूर्ण आयुष्याबद्दल जाणून घेतलं आणि आणखीन काही प्रश्न त्याच्यासाठी येत आहेत, त्यामध्ये रायगड जिल्ह्यातली अशी कुठली स्पर्धा आहे जी भावेश पवारला खूप आवडते? मेरे नाईट. मेरे नाईट. विश्वजीत ठाकूर आणि पवन केने. पवन केने म्हटल्यानंतर एक हसतमुख चेहरा. पवन केने आणि विश्वजीत ठाकूर याच्या बाबतीत जाणून घ्यायचंय आमच्या एका फॅनला तुझ्याकडून. सर विश्वजीत ठाकूर बोलला तर खूप मोठा प्लेअर आहे आणि त्याच्याविषयी बोलला तर कमीच आहे, कारण भरपूर मेहनत करतो क्रिकेट खेळण्यासाठी आणि त्याच्यामध्ये तो टॅलेंट आहे तो दाखवतो. आणि पवन केने तर बोला बद्दल पवन केले हा असा प्लेअर आहे का त्याचा आउट झाला किंवा सिक्स मारला तरी तो असतच असतो. भरपूर फॅन विचारत आहेत की दोन संघ आहेत, प्रत्येक गावामध्ये काही मतभेद असतात, गोरसे गावामध्ये दोन संघ आहेत असं भरपूर फॅनचं मत येते, त्याच्यासाठी प्रश्न विचार. प्रत्येक गावामध्ये मतभेद असतं तो आपला या कार्यक्रमाचा विषय नाहीये. त्या फॅनसाठी मी आवर्जून सांगेन की हे जे प्रश्न तुम्ही सध्या विचारताय की दोन संघ झालेले आहेत त्या बाबतीत भावेश पवारला विचारा, तर मी नक्की तुम्हाला विनंती करतो हा कार्यक्रमाचा भाग नाहीये, कारण प्रत्येकाचं पर्सनल काहीच एक मत असू शकतं किंवा क्रिकेट खेळत असताना काही जबाबदारीने किंवा त्या गावासाठी किंवा अजून काही मतभेद असल्यामुळे त्या विरुद्ध टीम मध्ये तो खेळत नसेल, तर हे प्रश्न कृपया तुम्ही विचारू नका ही नम्र विनंती तुम्हाला आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून करतोय. सिक्सर किंग भावेश दादा असं देखील तुला म्हटलं जातं, तर असे किती अर्धशतक तुझ्या बॅट मधून आलेत आतापर्यंत, असे मोजलेत तू काही अर्धशतक की या अर्धशतकामुळे काही मॅचेस माझ्या टीमनी जिंकल्यात? असं अर्धशतक तर काही माझ्या लक्षात नाही, कारण माझ्या टीम सरदार ट्रॉफी मागच्या वर्षी प्रेमनाथ 11 उर्फी बरोबर मी अर्धशतक मारलेलं आणि मॅच जिंकून दिली. आणखीन महत्वाची गोष्ट म्हणजे भिवंडी क्रिकेटमध्ये तू खूप चांगलं क्रिकेट खेळत आलेला आहेस, खुल्या गटातील स्पर्धा तू गाजवलेल्या आहेस, टेनिस बॉल क्रिकेट विश्व तू गाजवतोय दणाणून सोडतोय, असे आणखीन टेनिस बॉल क्रिकेट किंवा क्रिकेट व्यतिरिक्त असे कुठले खेळ आहेत जे तुला खूप आवडतात की जर मी टेनिस बॉल क्रिकेटर झालो नसतो तर नक्की या खेळाकडे मी वळलो असतो, असा कुठला खेळ आहे जो तुला मनापासून आवडतो? तर असा कोणता खेळच नाही, कारण मला क्रिकेटच माझ्या मनामध्ये होतो, तो मी क्रिकेटच खेळ दुसरा खेळ नाही. भरपूर इंडियन क्रिकेटर मी पाहिलेले आहेत, इंग्लंडचे खेळाडू मी पाहिलेले आहेत, अलिस्टर कुकला मी पाहिलेय, त्याचबरोबर जे इंडियन क्रिकेटर आहे सेहवाग तर अक्षरशः गाणे बोलून बोलून क्रिकेट खेळायचा अनेक इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी सांगितलंय, असा कुठला किस्सा तुला आठवतोय की भावेश पवार क्रिकेटच्या फील्डवर क्रिकेटच्या मैदानावर काही गाणे गुणगुणतोय आणि ते गाणे बोलता बोलता त्याने बॅटिंग केली आहे? नाही असं कोणतंही नाही. आणखीन एक महत्वाची गोष्ट, गाणे ऐकायला आवडतात का? गाणे ऐकायला आवडतात. तर हा होता भावेश पवार, त्याच्याशी आपण भरपूर दिलखुलास गप्पा मारल्या. लॉकडाऊनचं निमित्त होतं, आज संपूर्ण जगावर कोरोना नामक संकट उद्भवलेलं आहे, अशा परिस्थितीमध्ये भावेश पवार आज काय करतोय, त्याच्या जुन्या आठवणी काय आहेत
कशा पद्धतीने भावेश पवार हा खेळाडू आणि त्याची वाटचाल टेनिस बॉल क्रिकेटमध्ये झाली, भावेश पवारने अंडरआर्म क्रिकेट पासून सुरुवात केली, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तो कसा आला, कुठल्या माणसाने त्याला टेनिस बॉल क्रिकेट दाखवलं, तिथपासून तर आजपर्यंत भावेश पवारच्या नावावर किती बाईक आहेत, कशा पद्धतीने तो खेळत आला, कुठे त्याने कार जिंकली, अशा अनेक प्रश्नांची दिलखुलास अशी उत्तर आज भावेश पवारने दिली या शो मध्ये. आज भावेश पवार तुमच्यासाठी एवढंच, तुम्ही आमच्या बरोबर जुळले त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. जाता जाता फॅन्सला काय संदेश देशील? फॅन्सला एकच सांगेन का, घराच्या बाहेर पडू नका, कारण लॉकडाऊन आहे. कारण हे ऐकलं माझ्या फॅन्स वाल्यांनी, कारण माझा संदेश आहे का, तुम्ही ऐकावा असा, कारण रूल्स तोडू नका. अगदी बरोबर आहे. भावेश पवार सांगतोय की जाता जाता तुम्हाला मी एकच सांगेन की लॉकडाऊन आहे, संपूर्ण भारतभर 3 मे पर्यंत लॉकडाऊन आहे. आदरणीय प्रधानमंत्री त्याचबरोबर आपले मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब खूप चांगलं कार्य करतात, आपल्या सर्वांची काळजी ते घेतात, त्याचबरोबर जे नर्सेस डॉक्टर असतील पोलीस बांधव असतील ते देखील आपली सर्वांची काळजी घेतात, त्यामुळे कुठेतरी आपण घरीच थांबणं आवश्यक आहे या लॉकडाऊन मध्ये. अशाच पद्धतीने अनेक तारे सितारे टेनिस बॉल क्रिकेट विश्वातले आम्ही तुमच्या समोर असेच घेऊन येऊ रोज रात्री ठीक 9 वाजता. आज आपल्याबरोबर भावेश जुळला त्याचे आम्ही मनपूर्वक आभारी आहोत, आणि उद्या ठीक 9 वाजता पुन्हा एकदा 70-70 प्रेझेंट्स लॉकडाऊन कपशप मध्ये आणखीन एका धुरंधर क्रिकेटरचा प्रवास आपण जाणून घेऊ. तुर्तास आम्ही थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद भावेश, गुड बाय. ओके.